परम मंगलमय परात परकलेश्वर अकुराण करुणालय दीनवत्सल भक्तवत्सल करुणानिधि करुणेश्वर अशी असणारी शिवस्वरूपांची ही कथा सदाशिव हे सदैव प्रत्येक जीवाचं रक्षण करण्यामध्ये दादा समर्थ आहे. शिवापासून जीवाची उत्पत्ती आणि परत या जीवापासून शिवाची उत्पत्ती. जीव शिव दोन्ही ऐक्य याच शिवाच्या तत्वापासून जीवतत्व निर्माण होतो आणि याच जीवतत्वाला जीवसृष्टी म्हणतात. या जीवसृष्टीमध्ये प्रत्येक जीव हा कलीच्या प्रभावानं दुःखी आहे आणि कलीच्या प्रभावानं दुःखी असल्यामुळे प्रत्येक जीवास मोक्षाच्या साधनाची गरज आहे. प्रत्येक जीवाला सुखाच्या साधनांची गरज आहे आणि प्रत्येक जीवाला आनंदाची गरज आहे. पण मोक्ष ज्ञान वैराग्य जर कोण देणारा असेल तर तो फक्त सत्य आहे. मग सत्य कोण आहे? शिव हाच सत्य आहे, ईश्वर हाच सत्य आहे. म्हणून शिव सत्य, ईश्वर सत्य आणि जगत ही त्याच्याच कारणानं सत्य आहे. तोच शिव सुंदरी आहे. का सुंदर आहे? तर ही सुंदर अशी जीवसृष्टी त्यानं निर्माण केली म्हणून त्याला उपमा आहे सत्यम शिवम सुंदर. त्यावेळेस तीनही काळात प्रत्येक जीवाला सुख देतो. काय देतो? सुख देतो. सत्यतामध्ये आपलं सत्यत्व भासवतो, सुंदरतामध्ये आपलं स्वरूप दाखवतो. सत्यामध्ये आपलं स्वरूप, सुंदरतामध्ये आपलं स्वरूप. म्हणून सुख प्रदान करून देणारा आहे आणि तोच ईश म्हणजे जगाची आई, ईश्वर म्हणजे आई. म्हणून म्हणावं लागतं सत्यम शिवम सुंदर. ईश्वर सत्य है, शिव ही सुंदर है. जागो उठ कर देखो ज्योत बुझा सत्यं शिवं सुन्दरम् 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 सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम
सूर्य है एक सूर्य है एक ही मथुरा रम रम दया करो प्रभु एक बने सब दया करो प्रभु एक जगत राधा मोहन शरणम सत्यम शिवम सुंदरम सत्यम शिवम सुंदरम जो संपूर्ण जगाला एक करतो तोच भगवान परमात्मा सत्य आहे आणि शिव आहे. मग असा असणारा सत्य आणि शिव म्हणजे साक्षात हा प्रगट होतो तर लिंग स्वरूपामध्ये प्रगट होतो. काल आपण बघितलं ब्रह्मा आणि विष्णूंच्या युद्धामुळं भगवान शिवाला प्रगट व्हावं लागलं. ज्यावेळेस दोघांचं युद्ध सुरू झालं त्यावेळेस अग्निस्तंभ प्रकाश स्तंभ निर्माण झाला. हा स्तंभ म्हणजेच भगवान शंकराचं लिंग आहे हा स्तंभ. बाकी इतरत्र तुम्ही ऐकत असाल भगवान शंकराचं लिंग काय आहे मला माहित नाही, पण शिवपुराणाच्या नियमानुसार जो मध्यभागी विष्णूच्या आणि ब्रह्माच्या मध्यभागाला जो अग्निस्तंभ निर्माण झाला यालाच लिंग म्हणतात. यालाच काय म्हणतात? शिवलिंग म्हणतात. म्हणून भगवान शिवाची दोन प्रकारे पूजा केली जाते, एक लिंगाच्या स्वरूपात आणि दुसरी मूर्तीच्या स्वरूपात. सर्व जीवांच्या पूजनासाठी भगवान परमात्म्याने हा लिंग थोडा लहान केला. काय केला? लहान केला की प्रत्येक जीवाचं कल्याण व्हावं आणि हे लिंग प्रत्येक जीवासाठी पूजनीय व्हावं. कारण की ध्यान जप हे काही शक्य नाही. मी कालच सांगितलं माणसाला ध्यान जप हे शक्य नाही. मग शक्य नसल्यामुळं फक्त या शिवलिंगाचं पूजन करा आणि दर्शन करा तरी जीवाला मुक्ती आहे. त्यावेळेस ब्रह्मा आणि विष्णू, डावीकडे विष्णू आणि उजवीकडे ब्रह्मा, मध्यभागाला भगवान शिवाला आसनावरती बसवून पवित्र वस्तूंनी पूजा केली. त्यावेळेस रत्न यज्ञोपवीत फुलांच्या माळा रेशमी वस्त्र हार मुद्रिका फुले कापूर धूप दीप इत्यादी साहित्याने महेश्वराची पूजा केली. त्यावेळेस भगवान शिव महेश प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यानंतर हसले आणि म्हणू लागले तुम्ही केलेल्या उपासनेमुळे मला फार आनंद प्राप्त झाला, त्यामुळे हा दिवस अत्यंत पवित्र आणि महान असेल आणि ही दिवस ही तिथी शिवरात्र म्हणून यापुढे प्रसिद्ध होईल. शिवरात्र म्हणून यापुढे प्रसिद्ध होईल आणि आजपासून ही तिथी मला फार प्रिय असेल. भगवान शिवाला शिवरात्र ही तिथी फार काय आहे? प्रिय आहे. या दिवशी जो माझ्या लिंगाची किंवा मूर्तीची पूजा करेल तो माझा सर्वात प्रिय भक्त होईल. आणि जो व्यक्ती माझ्या या मूर्तीची माझ्या या लिंगाची वर्षभर पूजा करेल, किती? एक वर्ष जर पूजा करेल तर त्याला मुक्तीच फळ प्राप्त होईल. जो जीव वर्षभरात शिवाची पूजा करेल त्याला मुक्तीचं फळ आहे, पण जो जीव वर्षभर पूजा केल्यानंतर जे फळ प्राप्त होत नाही ते फळ फक्त एका दिवशी प्राप्त होतं ते म्हणजे महाशिवरात्र.
या शिवरात्री जर पूजन केलं तर हा भक्त मला माझ्या कार्तिकेपेक्षा अधिक प्रिय राहील. कोणापेक्षा? कार्तिकपेक्षाही काय राहील, अधिकचा प्रिय राहील कार्तिकपेक्षा. शिवरात्र व्रत करियता वेदे, शिवरात्र व्रत करियता वेदे, शिवरात्र व्रत करियता वेदे, शिवरात्र व्रत करियता वेदे. भावे पूजिया पूजन तत्वता सोपी. नाथ महाराज म्हणतात शिवरात्र व्रत करी यथा विधी. एकनाथ महाराजांचं प्रमाण आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात शिवरात्र व्रत करी यथा विधी, भावे पूजे आधी शिवलिंग. नाथ बाबांचं वर्णन आहे की शिवलिंगाची पूजा करा. एक बिल्व दळ चंदन अक्षरा, किती एक बिल्व दळ चंदन अक्षरा. पूजन तत्वता सोपे आहे, सगळ्यात सोपं पूजन. एकाच नाधनी पूजिता साचार, नाथ महाराज म्हणतात एकाच नाधनी पूजिता साचार, इच्छिले ते हरिहर पूर्ण करी. जे मनात इच्छा असल ते भगवान शिव पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. इच्छिले ते हरिहर पूर्ण करी, ती तात्काळ पूर्ण करी. कधी? तात्काळ, त्याला वेळ सुद्धा लागू देणार नाही. म्हणून जो व्यक्ती मार्गशीर्ष महिन्यातील आद्रा नक्षत्राच्या पौर्णिमेला किंवा प्रतिपदेला भगवान शिव या प्रकाश स्तंभामध्ये प्रकट झाले आहे. कधी? मार्गशीर्ष महिन्यातल्या आद्रा नक्षत्राच्या पौर्णिमेला किंवा प्रतिपदेला प्रकाश स्तंभाच्या रूपात प्रगट. मग जो व्यक्ती या दिवशी माझ्या मूर्तीची किंवा माझ्या लिंगाची पूजा करेल तो माझ्या समान होईल, भगवान शिवाच्या सारखा. कधी पूजा करायची? मार्गशीर्ष महिन्यातील आद्रा नक्षत्राच्या पौर्णिमेला. कधी? आद्रा नक्षत्राच्या पौर्णिमेला किंवा प्रतिपदेला. कधी कधी पौर्णिमा प्रतिपदा एकत्र येते, म्हणून या ठिकाणी शिवपुर महापुराणांनी व्यास महर्षींनी सांगितले दोन उपाय सांगितले, एक पौर्णिमा आणि प्रतिपदा. पौर्णिमा आणि प्रतिपदा मध्ये अंतर किती दिवसाचं आहे? पौर्णिमा आणि प्रतिपदेत अंतर किती दिवसाचं आहे? दिवसाचं सांगू शकत नाही, एक दिवसाचं आहे मान्य. पण कधी कधी अर्धी पौर्णिमा असते, कधी कधी पूर्ण. जसं आज 11 नंतर पौर्णिमा आहे. कधी आहे पौर्णिमा? आज पौर्णिमा कधी आहे? आज 11 नंतर. पण धरावी कधी लागते? उर्वरित धरावी लागते, म्हणून रक्षाबंधन आज करता येत नाही. उद्या सकाळी, कारण शास्त्रीय परंपरेनुसार वैदिक सनातन धर्माच्या नियमानुसार वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सूर्याला जी साक्ष असेल तीच मान्य करावी लागते. जी सूर्याला साक्ष धरून निघते ती पौर्णिमा काय होती? त्या दिवसाला मान्य होते. ती अर्धी असो की दोन तासाची असो की तीन तासाची असो. मग कधी कधी पौर्णिमा सकाळी 11 पर्यंतच राहते, नंतर मग प्रतिपदा लागते. म्हणून दोन शब्द टाकले आहेत, कार्तिक म्हणजे मार्गशीर्ष आद्रा नक्षत्राच्या पौर्णिमेला किंवा प्रतिपदेला.
जो भगवान शिवाची पूजा करेल तो शिव समान होईल. तो काय होईल? शिव समान. आणि याच दिवसाला भगवान शिवाचे दर्शन केल्यास संपूर्ण फळ प्राप्त होते याच दिवसाला. म्हणून या शुभ दिवसाला भगवान शिवाची जर पूजा केली दादा तर इतके फळ प्राप्त होते की भगवान शिव म्हणतात मी वाणीने सुद्धा सांगू शकत नाही. नपुर हे वाणी, माझी वाणी सुद्धा सांगू शकत नाही एवढं फळ या तिथीला प्राप्त होत. मग शिवलिंगाची उत्पत्ती कुठून आहे? ज्योतिर्मय अग्निस्वरूपाच्या प्रकाश स्तंभातून शिवलिंगाची उत्पत्ती आहे. बाकीचा विचार तुमच्या डोक्यात असेल तर ते मला माहित नाही, पण जे शिवपुराण सांगितलंय मी तेच सांगत आहे. भगवान शिवाची दोन स्वरूपे आहेत, दोन स्वरूपे आहेत, एक निर्गुण निराकार आणि दुसरे सगुण साकार. निर्गुण मध्येही भगवान परमात्मा आहे आणि सगुण मध्येही भगवान परमात्मा आहे, म्हणून दोन्ही तत्वाची पूजा करतात शिवलिंगाची आणि मूर्तीची. सगुण आणि निर्गुण ब्रह्मभाव हेच भगवान शिवाचं निर्गुण निराकार रूप आहे. कुठला भाव? ब्रह्मभाव. आणि महेश भाव हे सगुण साकार निराकाराचं रूप आहे. निर्गुण निराकार पायवरही निर्गुण निराकार विश्वाला व्यापून टाकला आहे. भगवान शिव काय म्हणतात? मी सर्वच विश्वाला या सगुण आणि निर्गुण रूपाने काय केलं आहे? व्यापून टाकलं आहे. निर्गुण निराकार अवयव रहित, निर्गुण निराकार अवयव रहित जो शब्द रूपांतित शिवजान, जो शब्द रूपांतित शिवजान, चहू वाचा वेगळा पाचासी निराळा. चहू वाचा वेगळा पाचासी निराळा. या ठिकाणी पाचासी निराळा म्हटलं की या ठिकाणी ब्रह्मतत्व सांगितलं जात. हे ब्रह्मतत्व भगवान विष्णू म्हणतात आम्ही सुद्धा ओळखू शकलो नाही, आमच्यापेक्षाही काय आहे? निराळ आहे. चहू वाचा वेगळा पाचासी निराळा. शिव एवढा निराळा आहे की यानं संपूर्णच व्यापून टाकलाय. तो असे व्यापला सर्वा घटी, नाथ महाराजांचा अभंग. तो असे व्यापला सर्वा घटी, सर्वा घटाबंधना भगवान शिव आहे. म्हणून ज्या ठिकाणी भगवान शिवाच्या लिंगाची उत्पत्ती झाली, म्हणून ज्या ठिकाणी शिवलिंग उत्पन्न झालं त्याला नाव पडलं अरुणाचल. काय नाव पडलं? अरुणाचल. जिथं लिंग प्रकट झालं त्या स्थानाचं नाव पडलं अरुणाचल प्रदेश. आणि भगवान शिव म्हणतात हे अरुणाचल आजपासून माझ्या स्वरूप माझ्या शिवलिंगाच्या रूपामुळे हे काय होईल? प्रसिद्ध होईल. जो कोणी व्यक्ती भगवान शिवाच्या लिंगाची उपासना करेल वा स्थापना करेल तो माझा अतिशय प्राण सखा. जे लोक देह सोडल्यानंतर शिवलोकात प्राप्त होतात त्यांनी स्थापना केली. त्याने खालचा देह सुटला की सरळ कुठ? शिवलोक. कुठ? शिवलोकाला निश्चित आहे. म्हणून
शिवलिंगाच्या पूजेची महती सांगून पुढे प्रणव आणि पंचाक्षर मंत्राचं महत्व सांगितलं आहे. त्यावेळेस शौनक ऋषी सुतजी महाराजांना म्हणतात, या सृष्टीचं सर्जन पालन पोषण संहार तिरोभाव अनुग्रह ही आपलीच कर्मे आहेत, त्याचं वैशिष्ट्य काय आहे? त्यावेळेस सुतजी महाराज सांगतात, स्वयं हे भगवान शंकराने सांगितलं आहे. भगवान शंकर म्हणतात, ही कर्तव्य समजण्यासाठी खूप खोल जावं लागेल आणि तुम्हाला ही कर्तव्य माझी समजणार, कारण की सृष्टीची स्थिरता हा त्याचाच अनुयायी आहे, त्याचा नाश म्हणजेच विनाश, प्राणाचं उत्कलन होणे म्हणजेच तिरोभाव होणे, प्राणाचं उत्कलन होणे याला तिरोभाव म्हणतात, म्हणजेच याच तिरोभावापासून भगवान शिवाच्याकडे मुक्त तत्वाला प्राप्त होणे म्हणजेच भगवान शिवाची कृपा होणे म्हणजेच मोक्ष होणे. म्हणून भगवान शिव म्हणतात, ही पाचही कृते माझीच आहे. पृथ्वीवर सृष्टी वसलेली आहे, एक तत्व, दुसरं जलामध्ये पोषण आहे. कशामध्ये? जलामध्ये काय आहे? पोषण आहे. अग्नीमध्ये संहार आहे, अग्नीमध्ये संहार आहे, आणि वायूमध्ये तिरोभाव आहे. काय आहे? वायूमध्ये तिरोभाव आहे आणि आकाशात अनुग्रह आहे. ही भगवान शंकराची पाच कृती आहेत. काय आहेत? पाच कृती. त्यावेळी म्हणतात, अरे पुत्रांनो,